नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघूयात की आंब्या लागवड केल्यानंतर आंब्याच्या रोपांनी जर अशा पद्धतीने फुटवे काढलेत तर काय होतं की पावसाळ्यामध्ये शक्यतो या रोपांवरती, या फुटव्यांवरती अळ्याचा प्रादुर्भाव होतो. आणि याच्यावर अळी पडली की ती अळी हे सर्व कोवळे जे पानं असतात हे पानं खाऊन टाकते आणि यामुळं नवीन फुटवे परत फुटतात आणि सारखे नवीन फुटवे फुटत राहिले की यामुळे आंब्याची क्वालिटी खराब होते, रोपाची क्वालिटी या ठिकाणी झाडाची खराब होत चालते. तर बघू शकता या ठिकाणी ह्या नवीन फुटवे जे आलेले आहेत याला अळींनी खाल्लेलं आहेत. तर यासाठी तुम्हाला यावर फवारणी करणं गरजेचं आहे. जेव्हा नवीन फुटवे फुटलेले असतात तर त्यावेळेस तुम्हाला या रोपांवरती फवारणी करायची आहे. तर त्यासाठी ह्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही याच्यावरती इमामॅक्टिन बेंझोएट हे औषध फवारू शकता किंवा त्यानंतर डेलिगेट नावाचं औषधसुद्धा आहे, तेसुद्धा या अळीवरती परिणामकारक ठरतं. या अळीची जी प्रादुर्भाव आहे रोगाचा, अळीचा, तो ह्या कमी करण्यास म्हणजेच नष्ट करतात ते अळी. त्यानंतर कोरोजन नावाचा सुद्धा एक औषध आहे, तेसुद्धा तुम्ही याच्यावर फवारू शकता आणि हे अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो तुम्ही थांबवू शकता. तर मित्रांनो, साधारणतः जून महिन्यामध्ये आपण जर लागवड केली तर जुलै ऑगस्टच्या दरम्यान हे अशा पद्धतीचे फुटवे फुटतात आणि त्यावरती अळीचा प्रादुर्भाव होतो. तर तो प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी तुम्ही, मी सांगितल्याप्रमाणे, त्या तिन्हीपैकी कोणतंही एक औषध तुम्ही फवारू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा. अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.